नमस्कार मित्रांनो, टेक्नोथर्वे यूट्यूब चैनल वर आपलं स्वागत। मित्रांनो, तरुणांसाठी सुवर्ण संधी आधार सुपरवाइजर ऑपरेटर भरती आलेली आहे 2024 साठीची, आणि त्यासाठीची जी काही पात्रता आहे ती फक्त 12वी पास असणे आवश्यक आहे आणि यासाठी कोणती एग्जाम नसणार आहे। या भरतीसाठीचा जो काही फॉर्म भरायचा आहे तर त्याची शेवटची तारीख काय आहे आणि ऑनलाइन फॉर्म नेमका कसा भरायचा तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, तो पूर्ण बघा, तरच आपल्याला नेमक्या पात्रता काय त्या कळतील आणि फॉर्म कसा भरायचा तेही कळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओ आहे तर त्याची माहिती आपल्या सारखा मिळून जाईल। तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती। तर बघा मित्रांनो, आपण आधार ऑपरेटर भरतीच्या वेबसाईटवर आलेलो आहे आणि या वेबसाईटची जी काही लिंक आहे ते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, त्या लिंकला फक्त क्लिक करा। क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईलद्वारे सुद्धा फॉर्म सहजपणे भरता येईल। तर मित्रांनो, या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला खाली या ठिकाणी दिसून येईल की सीएससी गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड इन्व्हाइट ऍप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ आधार सुपरवायझर ऑपरेटर। आधार सुपरवायझर किंवा ऑपरेटर पदासाठीची जी काही भरती आहे ती सुरू झालेली आहे आणि या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यामध्ये ही भरती असणार आहे। तर या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र स्टेट बघायचं आहे आणि बघूनील 13 नंबरला महाराष्ट्र राज्य आहे आणि फॉर्म भरणे हे 20 ऑक्टोबर पासून सुरू झालेले आहे आणि शेवटची तारीख 30 नोव्हेंबर असणार आहे। आणि या ठिकाणी हे जे अप्लाय नाऊचं ऑप्शन आहे तर याला आपल्याला क्लिक करायचंय, म्हणजे आपल्याला फॉर्म पण भरता येईल आणि पात्रता नेमकी काय आहे तर ते आपल्याला या ठिकाणी बघता येईल। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी एक नोटिफिकेशन आहे पात्रते संदर्भातलं की ऍप्लिकेशन आर इन्व्हायटेड फॉर द फॉलोइंग पोस्ट टू बी फिल्ड प्युअरली ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस फॉर अ पिरियड ऑफ 1 इयर ओनली। एका वर्षासाठीच्या या जागा भरायच्या आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे आणि जे काही पोस्ट आहे तर त्याचं नाव आहे आधार सुपरवायझर किंवा ऑपरेटर। आणि फॉर्म भरण्याची जी काही शेवटची तारीख आहे ते 30 नोव्हेंबर 2024 आहे, म्हणजे अजून बराचसा वेळ आहे आपल्याकडे, आपल्याला सहजपणे या जागेसाठी अर्ज करता येईल आणि ही पोस्ट मिळवता येईल। तर बघा या ठिकाणी नंबर ऑफ वेकन्सीज, तर या ठिकाणी जिल्हे दिलेले आहे, बीडमध्ये एक आहे, चंद्रपूर, गोंदिया एक, परभणी एक, रायगड एक, सांगली एक, सिंधुदुर्ग एक, वर्धा एक, अमरावती एक, आणि नंतर राईट साईडला मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स दिलेला आहे, याची पात्रता नेमकी काय असणार आहे। तर बघा या ठिकाणी ऍप्लिकेशन आर इन्व्हायटेड फॉर द आधार ऑपरेटर सुपरवायझर इन आधार सेवा केंद्र अंडर सीएससी गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड, म्हणजे सीएससी सेंटरवर आपली आधार ऑपरेटर म्हणून नेमणूक होणार आहे आणि ज्या पोस्टचं नाव आहे आधार ऑपरेटर। आणि या ठिकाणी आता पात्रता बघा, तर या ठिकाणी पात्रता जास्त नाही मित्रांनो, की आपलं वय 18 वर्षापेक्षा जास्त असावं, म्हणजे कमीत कमी 18 वर्ष असावं, त्यानंतर 12वी पास असणे आवश्यक आहे। त्यानंतर मित्रांनो, खाली आपल्याला एक पात्रता महत्वाची सांगण्यात आलेली आहे, कॅन्डिडेट शुड हॅव आधार ऑपरेटर सुपरवायझर सर्टिफिकेट इश्यू बाय टेस्टिंग अँड सर्टिफाईंग एजन्सी ऑथराइज बाय UIDAI फॉर डिलिव्हरिंग आधार सर्व्हिसेस। तर आधार ऑपरेटर सर्टिफिकेट आपल्याकडे असणे गरजेचं आहे। जर आपल्याकडे हे सर्टिफिकेट नसेल तर नेमकं कसं हे सर्टिफिकेट बनवायचं किंवा कसं काढायचं तर या संदर्भात आपण या व्हिडिओच्या कॉमेंट्स मध्ये कॉमेंट्स करा, म्हणजे आपल्याला सहजपणे त्यावर एक व्हिडिओ बनवता येईल आणि आपल्याला सहजपणे हे सर्टिफिकेट काढता येईल। आणि यासाठी जे काही महत्वाचं क्वालिफिकेशन पुढे सांगितलेलं आहे की शुड हॅव बेसिक कम्प्युटर स्किल, जर आपल्याला बेसिक कम्प्युटरचं ज्ञान असेल तर आपल्याला सहजपणे या पोस्टसाठी अप्लाय करता येईल आणि हा जॉब मिळवता येईल। तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे महत्वाच्या पात्रता या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहे आणि चांगला असं मानधन पण या पदासाठीच आहे। आणि मित्रांनो, जर आपण खाली गेलो तर आपल्याला या ठिकाणी दिसून येईल की अप्लाय नाऊ हे जे ऑप्शन आहे ब्ल्यू बॉक्स मध्ये, तर याला आपल्याला काय करायचंय, फक्त क्लिक करायचंय, म्हणजे आपल्या समोर हा फॉर्म या ठिकाणी ओपन होणार आहे, जनरेट होणार आहे। तर बघा या ठिकाणी फॉर्म अतिशय सोपा आहे, सहजपणे आपल्याला भरता येईल। बघा या ठिकाणी नेम, स्वतःचं नाव टाकायचं आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, त्यानंतर ईमेल आयडी टाकायचा आहे, त्यानंतर पॅन नंबर टाकायचा आहे, त्यानंतर या ठिकाणी डेट ऑफ बर्थ, त्यानंतर स्टेट कोणतं आहे तर ते स्टेट अर्थात महाराष्ट्र असणार आहे, त्यानंतर जिल्हा कोणत्या जिल्ह्यासाठी आपण अप्लाय करत आहात तर तो या ठिकाणी टाकायचा आहे, त्यानंतर हायस्ट क्वालिफिकेशन काय आहे आपलं, म्हणजे ग्रॅज्युएशन आहात का पोस्ट ग्रॅज्युएशन आहे तर त्याला सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर आपल्याकडे याच्या अगोदर एक्सपिरियन्स आहे का आपल्याला या पोस्टसाठीचा, असेल तर किती वर्षाचा आहे तर ते पण सिलेक्ट करा, त्यानंतर रेसिडेंट ऑफ स्टेट की ज्या राज्याचे तुम्ही रहिवासी आहेत
तर त्या राज्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर कोणत्या जिल्ह्याचे रहिवासी आहात तर या ठिकाणी आपल्याला तो जिल्हा निवडायचा आहे। आणि या ठिकाणी अपलोड रेझ्युमे ते या ठिकाणी आपला बायोडेटा आहे तो पीडीएफ मध्ये किंवा डॉक फाइल मध्ये सुद्धा आपल्याला सहजपणे या ठिकाणी क्लिक करून तो अप्लाय करता येणार आहे। त्यानंतर खाली जर आलो आपण तर आपल्याला या ठिकाणी दिसून येईल की आधार सुपरवायझर सर्टिफिकेट। आता हे सर्टिफिकेट आपल्याकडे असणं अतिशय गरजेचं आहे कारण ते आपल्याला अपलोड करायचं आहे। आणि मित्रांनो जर हे सर्टिफिकेट आपल्याला लागत असेल तर नेमकं ते कसं काढायचं आहे तर या व्हिडिओच्या कॉमेंट्स मध्ये कॉमेंट्स करा, म्हणजे आपल्याला त्याच्यावर सहजपणे व्हिडिओ बनवता येईल आणि आपल्याला सहजपणे ते अप्लाय करून हे सर्टिफिकेट काढता येईल। त्यासाठी फक्त आपल्याला आपल्याकडे जर MScITचं सर्टिफिकेट असेल, कम्प्युटरचं बेसिक नॉलेज असेल तर सहजपणे आपल्याला हे सर्टिफिकेट उपलब्ध होऊ शकते। त्यानंतर या ठिकाणी हे जे जेंडरचं ऑप्शन आहे त्याला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी कॅप्चा टाकायचा आहे। कॅप्चा टाकल्यानंतर सबमिटचं जे ऑप्शन आहे त्याला फक्त सबमिट करायचं आहे। सबमिट केल्यानंतर मित्रांनो आपला फॉर्म या ठिकाणी सबमिट होणार आहे आणि त्यानंतर प्रिंटचं ऑप्शन येणार आहे, तिथून प्रिंट करून घ्या। तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला ऑनलाइन हा फॉर्म भरायचा आहे आणि हा फॉर्म कुठेही आपल्याला पाठवायचा नाही, आपल्याकडेच हा फॉर्मची जी काही प्रिंट आहे तर ती ठेवून द्यायची आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला आधार सुपरवायझर किंवा ऑपरेटर या पोस्टसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे। तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये। जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।